नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कायदा बघणार आहोत जो आहे झेड ऍक्ट ज्याला आपण म्हणतो विशेष आर्थिक क्षेत्र कायदा दोन हजार पाच तर विशेष आर्थिक क्षेत्र काय असते याच्या संबंधित ज्या महत्वाच्या बाबी आहेत ना आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत त्याच्यानंतर खूप साऱ्या मुलांचे मला प्रश्न आले की सर सिलेबसमध्ये तर कायदा म्हटलेले अधिनियम म्हटलेले तुम्ही अधिनियम कव्हर करणार आहात का मी तेव्हाच बोललो होतो कि आपले सहा ते दहा मधील जे सर्व घटक आहेत ना सर्वच्या सर्व, सर्व कव्हर केले जातील तुम्ही काहीही चिंता करू नका तो जो टॉपिक होता तो एक वेगळा टॉपिक आहे आणि याच्यानंतर जर जमलं तर आपण लवकरच महाराष्ट्राची एसी जेड जी पॉलिसी आहे ना तर ती पण कव्हर करणार आहोत लवकरच ओके तर या कायद्यात काय काय म्हटलेलं हे सर्व बघूया या कायद्याची मराठी पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे तर ही ना अनुक्रमाणिक आहे प्रत्येकाने आहे ना दोन तीन वेळा वाचायची हे लक्षात ठेवा बघा विशेष आर्थिक क्षेत्र कायदा दोन हजार पाच याच्यामध्ये ना चॅप्टर्स असतात चॅप्टरला तुम्ही प्रकरण पण असं म्हणू शकता किंवा विभाग म्हणू शकतात किंवा भाग म्हणू शकतात अशी काही नावं याला येऊ शकतात पण चॅप्टर मध्ये काय आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय आहे ओके हे जरी तुम्ही थोडंसं वाचून ठेवलं ना तरी तुमचं काम होणार आहे त्याच्यानंतर किती कलम आहेत ना हे पण बघून ठेवायचे की कि किती चॅप्टर्स आहेत बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चॅप्टर्स बघायला मिळतात आठ चॅप्टर्स बघायला मिळतात मग लक्षात ठेवायचं किती प्रकरणं आहेत त्याच्यात आठ प्रकरणं आहेत असं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला नोट्समध्ये दिलं पाहिजे असंच नाही हे तुम्ही स्वतः पण ॲनालिसिस केलं पाहिजे की किती प्रकरण आहेत त्याच्यानंतर किती कलम आहेत तर आपल्याला दिसेल की अठ्ठावन्न कलम आहेत एकूण ओके किती कलम आहेत अठ्ठावन्न कलमे आहेत किती अनुसूची आहेत किती शेड्युल्स आहेत तीन अनुसूची आहेत एवढं लक्षात ठेवा ओके किती प्रकरणं किती भाग आहेत आठ किती कलम आहेत अठ्ठावन्न किती आहेत तीन हे कसं लक्षात ठेवायचं सिंपल बरं का हा आठ भाग हा आठ इथं ओके पाच मध्ये तीन टाकले तर किती होतात आठ होतात तर हे असं पण थोडंसं कॉम्बिनेशन तुम्ही थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता तर हे जे आहे ना व्यवस्थित रीड करायची सगळ्यात आधी याची अधिसूचना कधी जाहीर करण्यात आली ही तारीख पण लक्षात ठेवायची तेवीस जून दोन हजार पाच रोजी ही जी आहे ना नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये पहिलं वाक्य होतं विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना विकास व्यवस्थापन निर्यातीला चालना देण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी तरतूद करणारा हा एक कायदा आहे पुढे भारतीय प्रजासत्ताच्या छप्पनव्या वर्षात संसदेने तो खालील प्र प्रमाणे लागू केलेला आहे पुढे प्रस्ताविक बघूया आपण प्रकरण पहिलं इथे सुरू होतो प्रकरण पहिल्यामध्ये कलम एक आहे कलम एक मध्ये काय शीर्षक विस्तार आणि प्रारंभ या कायद्याचं शीर्षक काय आहे विशेष आर्थिक क्षेत्र कायदा दोन हजार पाच असे म्हटले जाईल विस्तार कुठपर्यंत आहे संपूर्ण भारत मग जम्मू काश्मीर सुद्धा एवढं करायच्यात त्यावेळी जे एन के पण ऍड करण्यात आलं होतं प्रारंभ कधीपासून होईल ज्या दिवशी ही अधिसूचना जाहीर होईल अधिसूचना कधी जाहीर झाली बघा इथे दिलेली ते आहे तेवीस जून दोन हजार पाच रोजीला अधिसूचना जाहीर झालेली आहे म्हणजे तेवीस जून पासून हा लागू होणार आहे हे कलम एक मध्ये सांगितले आता कलम दोन मध्ये ना वेगवेगळ्या व्याख्या सांगण्यात आलेल्या या व्याख्या तुम्ही रीड करून ठेवायच्या आता या व्याख्याना जास्त प्रश्न नाही येणार बरं का कारण की या एकदम थोड्याशा वेगळ्या टाईपच्या व्याख्या आहेत इथं मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि हे मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन पण दिलेलं आहे ओके कारण की कधी कधी हे शब्द जे ना तर ते कन्फ्युज होऊन जातात तुम्ही त्याच्यासाठी मग याच्यामध्ये समजा नियुक्ती दिवस काय तर नियुक्ती दिवसची डेफिनेशन इथं दिलेली नाही त्यांनी काय सांगितले एका कलम चारच्या उपकलम एक मध्ये अंतर्गत जी डेफिनेशन दिलेली असेल ती ओके म्हणजे इथं प्रत्येक शब्दासाठी असंच काहीतरी म्हटलेलं आहे हे तुम्ही एका वेळी वाचून घ्या याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता कमी आहे हे प्रश्न कधी विचारले जातील लक्षात ठेवा बघा अधिसूचित केलेले गुन्हे आता हे कलम एकवीसच्या उपकलम एक मध्ये जे काही दिले असेल ना त्याच्यावर प्रश्न येतील इथं असं नाही विचारणार की अधिसूचित केलेले गुन्हे कोणत्या कलमाच्या उपकलमा अंतर्गत देण्यात आले एवढी एवढ्या मध्ये प्रश्न येणार नाही ठीक आहे हे सर्व तुम्ही एका वेळी वाचून घ्या प्रकरण दोन बघूया विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना कशी होईल याच्या संबंधित प्रकरण दोन आपल्याला मदत करतो त्याच्यामध्ये कलम तीन आहे विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया मग आपल्याला जर एसी झेड तयार करायचं आता मी विशेष वी, आर्थिक क्षेत्राला या व्हिडिओमध्ये एसी झेड म्हणणार आहे बरं का स्पेशल इकॉनॉमिक झोन असं मी त्याला नाव देणार आहे ठीक आहे विशेष आर्थिक क्षेत्र असं मी नाव देण्याऐवजी मी त्याला एसी झेड सिंपलमध्ये म्हणतो तर या कायद्याअंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकार किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे वस्तूंच्या निर्मितीसाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना केली जाऊ शकते असा प्रश्न आला खालील की खालीलपैकी विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना कोण करू शकतं तर कोण कोण करू शकतं केंद्र सरकार पण करू शकतं एखादं राज्य सरकार पण करू शकतो टाटा बिर्ला अंबानी हे पण करू शकतात किंवा एखाद्या संस्थेमार्फत सुद्धा केलं जाणार आहे वस्तूच्या निर्मितीसाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी ठीक आहे विशेष आर्थिक क्षेत्राचा स्थापन करणारी कोणतीही व्यक्ती समजा टाटा बिरला अंबानी यांना विशेष आर्थिक क्षेत्र तयार करायचं असेल महाराष्ट्रात मग असं क्षेत्र ओळखल्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांना राज्य सरकारला प्रस्ताव पाठवावा लागेल समजा अडाणी जे आहेत किंवा टाटा आहेत यांना महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये आणखी एक प्लांट खोलायचं आहे त्यांना इलेक्ट्रिकल प्लांट खोलायचा आहे ओके तर इलेक्ट्रिक कारसाठी त्यांना प्लांट खोलायचं आहे किंवा त्यांना जे आहे ना एका विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करायची खूप सारे संस्था एकत्र आल्या त्यांनी असं ठरवलं की हा जो एरिया असेल ना एका विदर्भातील एक मोठा एरिया घेतला पाचशे हजार एकर जागा घेतली आणि तिथे सांगितलं की ते सगळं इलेक्ट्रिकल कारचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किंवा विविध उद्योगांसाठी आपण ही जागा घेत आहोत समजा टाटा ग्रुप ऑफ कंपनीज किंवा अनेक ग्रुप ऑफ कंपनीजने मिळून ही जागा घेण्याचा प्रस्ताव केला तर हा प्रस्ताव त्यांना राज्य सरकारला पाठवावा लागेल विशेष आर्थिक स्थापन करण्याची कुठलीही व्यक्ती क्षेत्र ओळखल्यानंतर त्याच्या पर्यायानुसार विशेष आर्थिक स्थापन करण्याच्या उद्देशाने बोर्डाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवू शकते एक तर तो काय करेल राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवेल एकतर तो बोर्डाकडे पण पाठवू शकते परंतु या उपकलमाअंतर्गत एखाद्या व्यक्तीकडून असा प्रस्ताव प्राप्त झाला असेल मान्य मंडळ मान्यता देऊ शकते अशी मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने विहित केलेल्या कालावधीत राज्य सरकारची संमती प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे काय का की आपल्याकडे दोन पर्याय एकतर काय करायचं डायरेक्ट राज्य सरकारकडे जायचं ओके स्टेट गव्हर्नमेंटकडे जायचं किंवा डायरेक्ट जे बोर्ड असेल ना जे बोर्ड याला मान्यता देईल त्या बोर्डकडे जायचं आता समजा या बोर्डने मान्यता दिली ठीक आहे पण आपल्याला राज्य सरकारची सहमती घेणं आवश्यक आहे म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय दिसतं की राज्य सरकारकडे विशेष अधिकार आहेत ते त्यांना सहमती त्यांची सहमती लागणारच आहे तुम्हाला ओके जर समजा राज्य सरकारला जर विशेष आर्थिक क्षेत्र किंवा एसी जर स्थापन करायचं असेल तर त्याचा प्रस्ताव ते थेट बोर्डाकडे पाठवू शकतात आता असा जो प्रस्ताव असेल हा विहित केलेला म्हणजे जे काही नमूद केलेले तपशील आहेत तर त्या तपशिलानुसारच पाठवला गेलेला पाहिजे बोर्ड प्रस्ताव झाल्यानंतर त्याच्यात काही सुधारणा सुचवेल किंवा तो नाकारेल अशा सर्व अटी अधीन राहून केंद्र सरकार विशेष आर्थिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी काही आवश्यकता विहित करू शकते म्हणजे काय की सांगू शकते की जमिनीचं किमान क्षेत्रफळ किती असलं पाहिजे म्हणजे जर तुम्हाला एसीजेड स्थापन करायचं असेल त्यांनी अशी अट लावली की एसीजेड स्थापन करण्याची मर्यादा आहे की एक पाचशे एकरपेक्षा जास्त तुमच्याकडे जमीन असली पाहिजे पाचशे एकर पेक्षा जास्त असेल तरच आणि बाकीच्या काही अटी शर्ती असतील ती सुद्धा लागू करू शकतात जर बोर्डाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाला कुठल्याही बदलाशिवाय मान्यता दिल्यास त्यांना केंद्र सरकारला कळवावं लागेल आता बोर्डने जर मान्यता दिली तर बोर्डला केंद्र सरकारला कळावे लागेल जर मंडळाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाला सुधारणांसह मान्यता दिली तर संबंधित व्यक्तीला किंवा राज्य सरकारला ते कळवले जाते जर मंडळाने तो प्रस्ताव फेटाळला तर त्याची कारणं त्यांना द्यावी लागतील आणि केंद्र सरकारला नकार कळवतील आणि केंद्र सरकार मार्फत संबंधित राज्य सरकार किंवा व्यक्तीला तो नकार कळवला जाणार आहे त्याच्यानंतर कुठलीही व्यक्ती राज्य सरकार जी आधी, आधी या क्षेत्रात पायाभूत सुविधा प्रदान करू इच्छिते किंवा कुठलेही अधिकृत ऑपरेशन आधी हाती घेऊ इच्छिते तर त्यांना बोर्डाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागणार आहे या विभागातील तरतुदी आणि विकासकाला मंजुरी पत्राच्या अधीन राहून विकासक अशा युनिटच्या उद्योजकांसोबत केलेल्या करारा नुसार मंजूर युनिट्सची जागा आणि बिल्डअप एरिया वाटप करू शकतो किंवा पायाभूत सुविधा प्रदान करू शकतो जो काही विकासक असेल ना याचा एसी चा तर तो युनिटची युनिट जागा युनिट्सला जागा देऊ शकतो बिल्ड अप एरिया म्हणजे काय की वेगवेगळ्या सुविधा त्यांना प्रोव्हाइड करू शकतो पायाभूत सुविधा म्हणजे रेल्वे असेल रस्ते असतील बाकी काही ज्या गोष्टी असतील ना त्या सर्व प्रोव्हाइड करू शकतो हे समजलं आपल्याला की इथं राज्य सरकारचा एक महत्वाचा रोल आहे आणि याच्यामध्ये एक बोर्ड आलेला आहे तो तो बोर्ड काय तर तो आपण पुढे बघणार आहोत चौथा आहे विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना आणि विकासकाला ते ऑपरेट करण्यासाठी मान्यता आणि अधिकृतता